नमस्कार फ्रेंड्स, बऱ्याच दिवसापासून असं ऐकण्यात आलं होतं की महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजेच एसटी बसेसमध्ये मोफत वायफाय सुविधा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। तर हे खरं आहे का आणि जर खरं असेल तर ते कितपत खरं आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर मंडळी, ही जी गोष्ट आहे फ्री वायफायची ती ॲक्च्युली खरी आहे। तर ते फ्री वायफाय आपण कसं वापरू शकतो ते आपण पाहूयात। जर तुम्ही एस टी बसमधून प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर असा इन्फॉर्मेटिव्ह एखादा फलक किंवा पाटी जर दिसली तर समजून जा की तुमचा प्रवास खूप चांगला होणार आहे आणि तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला मोफत वायफाय वापरता येणार आहे। तर अशा या सूचना पत्रकामध्ये अगदी व्यवस्थित माहिती दिलेली आहे की तुम्ही तुमच्या वायफायच्या सेटिंग्समध्ये जाऊन मोफत वायफाय कसं एन्जॉय करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये जाऊन तुमचं जे स्मार्टफोनचं वायफाय आहे ते ऑन करावं लागेल, एनेबल करावं लागेल। वायफाय ऑन केल्यानंतर किवी इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। हे जे किवी इथं लिहिलं आहे तिथे तुम्हाला क्लिक केल्यावर लगेच तुम्ही कनेक्ट व्हाल त्या एस टी बसमधील वायफायशी। हे बघा, कनेक्ट झालेलं दिसत आहे। कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त गुगल क्रोम याच वेब ब्राउझरमध्ये सुविधा उपलब्ध आहे। तुम्ही अन्य कुठलाही वेब ब्राउझर ओपन करू शकत नाही। तर गुगल क्रोम ओपन केल्या केल्या ऑटोमॅटिकली तुम्ही डायरेक्ट केले जाता किवी डॉट कॉमवर आणि तुम्ही पाहू शकता की निवडक असे हिंदी मूवीज आहेत इथे अवेलेबल, त्याचबरोबर मराठी चित्रपट आणि टीव्हीवरील काही कार्यक्रम सुद्धा इथे अवेलेबल आहेत। तर मंडळी, इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जरी मोफत वायफाय असलं तरी किवी डॉट कॉम या साईट व्यतिरिक्त अन्य कुठलीही वेबसाईट इथे ओपन होत नाही। तशी सेटिंग्सच इथे केलेली आहे। तुम्ही पाहू शकता अदर दॅन किवी डॉट कॉम कुठली वेबसाईट मी ओपन करायचा प्रयत्न जर केला तर धिस साईट कॅन बी रिच्ड असा मेसेज इथे येतोय। तर खूप लिमिटेड मूवीज, मराठी मूवीज, हिंदी मूवीज आणि हिंदी मराठी सिरियल्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं की एक छानसा असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे एस टी महामंडळाकडून। सध्या ही जी वायफाय मोफत वायफाय योजना आहे ती फक्त पुण्याजवळील पिंपरी चिंचवड मधील काही बसेसमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे। परंतु मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पुणे आणि पी सी एम सी व्यतिरिक्त अन्य बऱ्याच शहरांमध्ये ही योजना राबविण्याचा प्लॅन आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असल्यास प्लीज 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 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।